नमस्कार, मी डॉक्टर नितीन उपाध्ये दुबईहून आपण सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्यासमोर माझी एक कविता प्रस्तुत करत आहे. कवितेचे शीर्षक आहे असेच. असेच उठणे रोज सकाळी चहा मला तू देशील ना, सोफ्यावरती डुलत असता बागेमध्ये नेशील ना, असेच चोरून साखर घेता हात माझा तू धरशील ना, पाहून तो चमचा रिकामा लटका रागही करशील ना, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया. असेच मावळत्या सूर्याला सतत बघत बसशील ना, आठवणी सागरी किनारा गालात खुदकन हसशील ना, असेच रात्री अंतिम प्रहरी खडकन जागी होशील ना, पाहून मग शुक्राचा तारा कुशीत माझ्या येशील ना, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया. असेच ऐकून कविता माझी पेंगत पेंगत डुलशील ना, केला मी जो दुरून इशारा गर्दीत मजवर फुलशील ना, असेच भरल्या घरी दुपारी निवांत जराशी पडशील ना, हळूहळू मग हात धरून गच्ची वरती चढशील ना, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया. असेच बाहेर जाण्यासाठी लहान मुली सम अडशील ना, त्याच जागेतून फिरता फिरता पुन्हा पुन्हा गडबडशील ना, असेच नाटक पाहता पाहता अधे मध्ये बडबडशील ना, अलगद खांद्यावर टेकूनी हुंके देतच रडशील ना, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया. असेच काही कारण काढून माझ्यावरती रुशील ना, खोट्या थापा ऐकून माझ्या कधीतरी तू फसशील ना, असेच कधी तू बाला पाहता दारा माझे लपशील ना, मोर पिसाहून हलके नाते तळहातावर जपशील ना, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया, ओ माझी प्राणप्रिया, ओ ओ माझी प्राणप्रिया.